पत्रकारितेतले सर्व ज्येष्ठ गटाची जतीनजी माणसं आशिषजी आहेत, सहकारी आणि सगळे महाराष्ट्रातून आपण ज्येष्ठ आहेत, प्रमुख आहे आऊन सुधारू
हे खरं आहे. त्यामुळे सोशल मीडिया हे अव्हान दुसऱ्याच आव्हान आम्ही कॉम्पिटिटिव्हमध्ये करतो. मी इलेक्ट्रॉनिक्समध्ये मी काम करतो. हे आव्हान सक्षमपणे देऊ शकतो, अत्यंत सक्षम. सोशल मीडियामध्ये येणारे व्हॉट्सअप फोटो किंवा एखादी माहिती ही तुम्हाला पाहून इतक्या घाती लागते आणि ती तुम्ही प्रिंटमध्ये वापरा किंवा इलेक्ट्रॉनिक्समध्ये वापरा. ती जर चांगली असेल सोशल मीडिया तर ते जे ट्वीट आहे त्याच्यावर सगळेजण रिॲक्ट हे जे आहे आणि त्याच्यावर ट्वीटवाले आणि इलेक्ट्रॉनिक्सवाल्यांचं बातम्या केल्या तर ते बघणार नाही असं होणार नाही. पण आपल्याला काय इथे वाटते की नाही सोशल मीडियामध्ये आपला पेपर कोण वाचणार, आपला टीव्ही कोण बघणार. ज्याच्याकडे क्वालिटी आहे तो पेपर पाहायला जाणार. आम्ही सकाळी चार हजार दिला. मी तुम्हाला लिहून देतो की इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांचं जरी जरी असाल, मी स्वतः इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांमध्ये आहे. पेपर पाहिल्याशिवाय माणसाचा आत्मा जो आहे ना, आत्मा तो तृप्त होतो. टीव्हीवर बातमी व्हॉट्सअपवर वाचा तुम्ही विचार करायचं. हा राग येऊ शकतो पण पत्रकाराला राग येण्यापेक्षा पत्रकाराला अनेक वाटण्यापेक्षा पत्रकाराने जर इमानदारीने प्रामाणिकपणे त्या बातमीचा वेग घेतला आणि पाच प्रश्नांची उत्तर शोधून काढली, एक चांगला आर्टिकल करायला चांगला फोटो शिकवून दिली. तुम्हाला लिहून देतो की हे आव्हान आपण सहजपणे करू शकतो. मला कधी कधी केले की या भागातून आलो या इथे मला समजलं इथून मी मंत्रालयाच्या सत्ता केंद्रात जाईल की न जाईल मला काहीच माहीत नाही. पण मी मंत्रालयाच्या सत्ता केंद्रात आहे आणि हे करताना मला काय काय करावं लागलं. जर तुम्ही व्यवस्थित काम केलं तर तुम्हाला कोणी वाढू शकत नाही. पण तुम्ही पेंटिंग केल्या एखाद्याला खूपच लाल केली लाल करा ठीक आहे. तुम्ही एखादी एखादा पेपर चालवायला दोन पैसे लागतात पण इकडे तिकडे जाऊन राहते तुमचं इमान त्याला इमान समाजाला म्हणजे किती विकतो बाबा एवढं करतो आता एक विचार. मी आता खरंच म्हणजे या विषयावर अगदी बोलायचं होतं. तुम्ही आणखी तुम्हाला एक थोडं चार पाच मिनटं तुम्ही माझं काही अपेक्षण नाही. त्याच्यानंतर तर परिसंवाद आहे त्या वक्त्यांना पुन्हा लायब्ररी बरंच आहे. हो सोडवतोय. त्यामुळे तुम्ही तुमच्या वाक्याच्या घ्यायचा काही तुम्ही करा पुढच्या परिसंवादात. की साईनाथ जसं मी तुम्हाला प्रश्न खूप किती मांडला मी तुम्हाला सांगतो राजकारणी काही करणार कारण सत्तेची दिशा खूप मोठी असते आणि खूप कमी वर्तनात असते. खूप न्यायालयासारखे किंवा मोठे जे असतात त्यांना ती खोटू शकते. पण मी सगळ्यांना पसंत नाही. वातावरण जे बदलत आहे त्या बदलामध्ये एक पत्रकार म्हणून ग्रामीण भागातला पत्रकार म्हणून नव्हे मुंबईचा पत्रकार म्हणून तुम्ही सुद्धा जर आपण हे वातावरण नाही तर आपल्या नातूंचा खून आपल्या मुलांच्या मुलांचा खून आपण आपल्या हाताने करणार. जगातलं तापमान 0.2 डिग्रीने वाढत आहे आणि हे तापमान असंच वाढत गेलं राजकारणी आणि पत्रकारांनी राजकारण पत्रकारांच्या व्यक्तीवर राजकारणी ताळ्यावर येतात. तुम्ही ज्या भागात आहात तिथं वातावरण कसं वाढतंय काय वाढतंय सातत्याने लिहिलं पाहिजे. आणि आता मुंबईमध्ये उन्हाळ्यामध्ये 60 वर्षापूर्वी 25 अंश म्हणजे 25 अंश डिग्रीचं तापमान होतं तापलं हिवाळ्यामध्ये मुंबई. आज तिथे 45-43 डिग्रीपर्यंत तापमान हे हिवाळ्यामध्ये दिलं जातं आणि ग्रामीण भागातही चाललं. त्यामुळे या गोष्टीकडेही आपण खूप गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. जर तापमान असंच राहिलं तर पहिला सर्वाला फटका नाही बसणार. पहिला तो मराठवाड्याच्या बाबतीला बसतो.
का बसलेलं आहे? मुंबईत तर पाणी विकत मिळतं, पुण्यामध्ये पाणी विकत मिळतं, कोल्हापूरमध्ये पाणी विकत मिळेल, पण गावातल्या खेड्यातल्या शेती करणाऱ्या पाण्यावरच्या माणसाला पाणी पाणी म्हणून जपावं आहे. खूप अत्यंत महत्वपूर्ण मी आमच्यामध्ये बोलणार आहे. नागरिक वर्षभरापासून खूप खुश आहे की आपण लोकल वाहनमध्ये काय करू शकतो. आपण सर्वजण आहोत वेळेच्या आपण मुलांशी बोलताना सगळ्यांच्या माझा अभिमान की आपण एक माझा कथा म्हणून जास्त आणि